केंद्र शासनाच्या सहा अधिकाऱ्यांचे पथक रविवारी शहरामध्ये दाखल झाले. या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये विभागीय आयुक्तालयामध्ये सादरीकरण करण्यात आलं. औरंगाबाद जिल्ह्यातील 8 गावांमध्ये 2 पथकाच्या माध्यमातून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली. निपाणी या गावातून केंद्रीय पथकाच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात करण्यात आली होती. अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक कालपासून मराठवाड्यात दाखल झालेले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील निपाणी या गावामध्ये पथकाने पाहणी करत निपाणी या गावातून केंद्रीय पथकाच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात करण्यात आली. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात सर्वाधिक 26 लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे. त्यामुळे केंद्राकडून निधी मिळावा यासाठी NDRFचे पथक राज्यात नुकसानीची पाहणी करण्यासाठी दाखल झाले आहे. रमेश गंता यांच्या नेतृत्वाखाली RB कौल, ग्रामीण विकास विभागाचे उपसचिव यशपाल, RP सिंग, तुषार व्यास, MS सहारे यांच्या उपस्थितीमध्ये ही पाहणी केली जात आहे. आज सकाळी 8:30 वाजता या पथकाच्या माध्यमातून पाहणी करण्यात आली. यामध्ये एक पथक उस्मानाबाद तर एक पथक औरंगाबाद जिल्ह्यात पाहणीसाठी रवाना झाले होते. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये निपाणी, पिंपळगाव, पैठण तालुक्यातील गाझीपूर, निलसगाव, शेकटा, गंगापूर तालुक्यातील मुरमी, ढोरगाव, वारखेड या गावामध्ये एक पथक रवाना होऊन या पथकाकडून औरंगाबाद या भागामध्ये पाहणी करून पंचनामे, छायाचित्र आणि स्थळ पाहणी करण्यात आली आहे. किराणा दुकानामध्ये गुटखा विक्रीसाठी आलेल्या दोघांना जिन्सी पोलिसांनी पकडून 1,06,744 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. ही कारवाई रविवारी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास रहीमनगर दरबार हॉटेल समोर करण्यात आली. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात नासिर अन्सारी, शौकत अली अन्सारी आणि जाकियुद्दीन सय्यद फाजुलुद्दीन अशी दोघांची नावे आहे. अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर यांच्या तक्रारीवरून जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कारवाई पोलीस निरीक्षक VM केंद्रे, उपनिरीक्षक दत्ता शेळके, सहाय्यक फौजदार संपत राठोड, पोलीस नाईक संजय गावंडे, नंदू चव्हाण, संतोष बमनाथ, अशफाक शेख, विक्रम गारुळे यांच्या पथकाने केली आहे.